मागील तासाला आपण सराव संच 5.3 मधला पहिला प्रश्न अभ्यासला होता। आज आपण प्रश्न क्रमांक 2 पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 2 यामध्ये सरळ रूप द्या म्हटले पा। सरळ रूप द्या। उदाहरण पहिला आहे 2a + b कंसाचा घन वजा 2a - b कंसाचा घन। सरळ रूप द्या यामध्ये दोन्ही सूत्रांचा या ठिकाणी एकत्रित आपल्याला विचार करावा लागणार आहे की a + b कंसाचा घन आणि a - b कंसाच्या घनाचा विस्तार आपल्याला माहित आहे, त्यावर आधारित आपण उदाहरण सोडलेली आहेत। मग आपण एक एक कंस घेऊन उदाहरण सोडू शकतो किंवा आपल्याला सूत्र आपलं दोन्ही पार्ट आहे विस्तार सूत्र, मग आपण डायरेक्ट सुद्धा याच्यामध्ये किमती टाकू शकतो। म्हणजे या ठिकाणी पहिलं a + b कंसाचा घन हा विस्तार करायचा। उदाहरण लिहून घ्यायचं 2a + b कंसाचा घन वजा 2a - b कंसाचा घन बरोबर। प्रथम आपण a + b कंसाच्या घनाचा विस्तार आपल्याला माहित आहे, a घन अधिक 3a² b अधिक 3ab² अधिक b चा घन। मग पहिले पद a म्हणजे तिथं 2a आणि b च्या ठिकाणी 20 लिहायचं आहे। म्हणजे विस्तार सूत्रानुसार पहिल्या पदाचा म्हणजे 2a कंसाचा घन अधिक 3 × 2a² × b अधिक 3 × 2a × b² अधिक b चा घन। या पहिल्या कंसाचा विस्तार मी इथे लिहिला, नंतर चिन्ह वजा दिले आणि याचा विस्तार मी चौकटी कंसात लिहितो पा। 2a त्याचा घन, आता इथं a - b घनाचं कंसाच्या घनाचा विस्तार असा आहे a घन वजा 3a² b, a² b म्हणजे इथं 2a² b अधिक 3 × 2a² b² वजा b घन चौकटी कंस पूर्ण। सरळ रूप देत असताना आपल्याला या ठिकाणी पहिल्या कंसाचा विस्तार a + b कंसाच्या घनाच्या विस्तारानुसार लिहून घेतलं वजा दुसरा कंस आहे a - b च्या विस्तार सूत्रावर आधारित। मग a - b कंसाच्या घनाचा विस्तार a घन वजा 3a² b अधिक 3ab² - b घन यानुसार ही मांडणी केली। आणि मग आता आपण पुढं पुढं हे सोडत राहायचं, बरोबर उत्तर येतं पहा। 2 चा घन 8 येतो, a² अधिक 3 × 2² a² × b अधिक 3 × 2 = 6ab² अधिक b² वजा, हे पुन्हा मी चौकटी कंसात लिहितो दुसरा भाग, 2 चा घन 8a² वजा 3 × 2² 4a² × b अधिक 3 × 2 = 6ab² आणि वजा b² चौकटी कंस पूर्ण। ओके, आणि मग आता आपण या ठिकाणी मी इथून सुरुवात करतो लिहायला। ओके, मग 8a² अधिक 3 × 12a² b अधिक 6ab² अधिक b घन हा पहिला भाग झाला। आता वजा चिन्ह आल्यामुळं आतील कंसातले सगळे चिन्ह बदलून घ्यायचे, वजा अधिक वजा 8a² वजा वजा अधिक 3 × 12a² b वजा अधिक वजा 6ab² वजा वजा अधिक b² आणि मग आता यामध्ये आपल्याला समान पदे पण चिन्ह भिन्न असतील तर कट करायचे। 8a² आणि 8a² याला अधिक चिन्ह याला वजा चिन्ह आहे म्हणजे हे कट होईल। त्याचप्रमाणे 6ab² आणि वजा 6ab² हे कट होईल।
मग राहिलं काय, 12a वर्ग b, इथं 12a वर्ग b, 12 आणि 12 किती झाले, 24a वर्ग b होईल ते। आणि अधिक बी घन, अधिक बी घन, अधिक 2b चा घन, म्हणजेच सरळ रूप दिल्यानंतर आपल्याला फायनल आंसर मिळालं 24a वर्ग b अधिक 2b घन। अशा प्रकारे आपल्याला सरळ रूप देताना फक्त एकत्रीकरण केलेले, आपण अगोदर जे अभ्यास अभ्यासले, मग ए अधिक बी चा कंसाचा घनचा विस्तार असेल, ए वजा बी कंसाच्या घनचा विस्तार असेल, त्याचं या ठिकाणी फक्त एकत्रीकरण केलेले। तसंच आपल्याला अनेक बाकीची उदाहरणं सोडवता येतील, तर होमवर्क म्हणून तो दुसरं तिसरं चौथं गणित तुम्ही या पद्धतीने सोडवा, कारण विस्तार सूत्र व्यवस्थित तुम्हाला समजलेले येतं। विस्तार सूत्र पाठांतर जर चांगल्या प्रकारे असेल तर तुम्ही सूत्राचं विस्तार सूत्र आपल्या तोंडाने म्हणू शकता, आणि त्या ए आणि बी पहिल्या आणि दुसऱ्या पदाऐवजी कोणत्याही संख्या आल्या तर त्याच्यात जर टाकल्या की आपल्याला बरोबर उत्तर काढता येतं। तर यानंतरचा जो भाग आहे आपल्याला प्रकरणाचा जो अभ्यासायचा आहे तो म्हणजे विस्तार सूत्रातलाच थोडासा काठिण्य पातळीवरचा भाग अभ्यासायचा आपल्याला। आतापर्यंत आपण 2 पदाचा विस्तार केला होता, आता 3 पदाचा विस्तार करायचा आपल्याला। पहा की उदाहरणार्थ ए बी आणि सी असे 3 मी पद घेतो आणि त्या कंसाचा वर्ग करायचा आपल्याला। पहा आतापर्यंत आपण ए अधिक बी कंसाचा वर्ग पाहिला, ए वजा बी कंसाचा वर्ग पाहिला, ए अधिक बी कंसाचा घन घेतला, ए वजा बी कंसाचा घन अशी विस्तार सूत्र पाहिली आपण। आता आपल्याला इथं 3 पदे आहेत ए बी आणि सी, आणि त्याचा कंसाचा वर्ग करायचा आहे। मग हा वर्ग विस्तार करताना आपण नेहमीच्या पद्धतीने करू शकतो की कोणत्याही संख्येचा वर्ग म्हटलं की त्याचा 2 वेळा जसा गुणाकार करता त्याचप्रमाणे या कंसाचा 2 वेळा गुणाकार करायचा। पहिल्या कंसात मग आपण लिहू ए अधिक बी अधिक सी, आणि दुसऱ्या कंसात लिहू ए अधिक बी अधिक सी। ओके, त्यानंतर पहिल्या कंसातल्या प्रत्येक पदाने दुसऱ्या कंसाला गुणून घ्यावे। पहिले पद ए, दुसरा कंस जसा तसा ए अधिक बी अधिक सी, नंतर दुसरे पद चिन्हासहित अधिक बी, दुसरा कंस पुन्हा लिहा ए अधिक बी अधिक सी, तिसरं पद अधिक सी आहे आणि परत कंस दुसरा लिहायचा ए अधिक बी अधिक सी। कंस सोडवण्याचा नियम आपण काटेकोरपणे पाळला की बरोबर आपल्याला याचा विस्तार करता येतो। मग आता ए ने ए ला गुणलं तर ए गुणिले ए म्हणजे ए वर्ग होईल, अधिक ए गुणिले बी ए बी, अधिक ए गुणिले सी ए सी, अधिक बी गुणिले ए ए बी, अधिक बी गुणिले बी बी चा वर्ग, अधिक बी गुणिले सी बी सी, अधिक ए गुणिले सी ए सी, अधिक बी गुणिले सी बी सी, अधिक सी गुणिले सी सी चा वर्ग। मग आता मी काय करतो, वर्ग पद आहेत ते जवळ घेतो, म्हणजे ए वर्ग नंतर काय आहे अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग अधिक, आता या ठिकाणी आपल्याला ए बी किती वेळा आलेला आहे या ठिकाणी पहा, 2 वेळा, म्हणून काय लिहावं लागेल, आता 2ab अधिक अल्फाबेट नुसार बी सी, परत इथं बी सी आहे, त्या दोघांची बेरीज केल्यावर काय होईल, मग 2bc, आणि आता काय राहिलं शेवटी, हा ए सी आणि ए सी किती वेळा, 2 वेळा, मग 2 वेळा ए सी, आणि म्हणून मग ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग विस्तार असा होईल ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग अधिक 2ab अधिक 2bc अधिक 2ac। एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला विस्तार करता येतो पहा। आणि मग आपल्याला हे विस्तार सूत्र पाठांतराला पण सोपं आहे, काय करायचं, ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग बरोबर पहिल्या 3 पदांचे वर्ग करून टाकायचे, ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग, आणि नंतरचं लिहिताना असं कॉम्बिनेशन करायचं 2ab अधिक 2bc अधिक 2ac। लक्षात घ्या, हे संपूर्ण विस्तार कसा केलाय त्याची आवश्यकता नाही तुम्हाला, तुम्हाला ए अधिक बी अधिक सी कंसाच्या वर्गाचा विस्तार काय येतो तर डोक्यात ठेवायला सोपी पद्धत,
की या तिन्ही पदांचे पहिले वर्ग करायचे, बेरजेने जोडून घ्यायचे, ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग, आणि नंतरचं कॉम्बिनेशन कसं करायचं पहा, अधिक दोन ए बी अधिक दोन बी सी आणि अधिक दोन ए सी, म्हणून ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग विस्तार काय झाला, ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग अधिक दोन ए बी अधिक दोन बी सी अधिक दोन ए सी। सर्वांना समजलं असेल, मग या विस्तार सूत्रावर आधारित आपल्याला काही गणित घ्यायचे। आता मी इथंच बदल करतो, पहा बरं का, ए च्या ऐवजी मी इथं पी लिहितो, बी च्या ऐवजी मी इथं काय लिहितो, क्यू लिहितो, आणि सी च्या ऐवजी तीन लिहितो। पहा मी काय केलंय ते, आता मी डायरेक्ट हे विस्तार सूत्र लिहितो इथं तुमच्या समोर दिसल पहा, ए चा वर्ग अधिक सूत्रानुसार, सूत्रानुसार ए म्हणजे काय आहे पी ए, आणि बी म्हणजे काय आहे क्यू आहे, आणि सी म्हणजे काय आहे तीन, सी च्या ऐवजी तीन टाकायचं। मग आता ए वर्ग म्हणजे इथं काय, पी चा वर्ग अधिक बी क्यू चा वर्ग अधिक सी चा वर्ग म्हणजे तीन चा वर्ग येईल इथं, अधिक दोन गुणिले ए बी पी गुणिले क्यू अधिक दोन बी सी म्हणजे गुणिले क्यू गुणिले तीन अधिक दोन ए सी ए म्हणजे पी गुणिले सी म्हणजे तीन। आणि मग आता आपण या विस्तार सूत्रात एकदा किंमती टाकल्या की त्याचे वर्ग करून घ्यायचे, पी चा वर्ग पी वर्ग ची अधिक क्यू वर्ग अधिक तीन चा वर्ग नऊ येईल, अधिक दोन पी क्यू अधिक तीन दुने सहा क्यू अधिक तीन दुने सहा पी। आणि मग आता याची मांडणी करताना पी चा वर्ग अधिक क्यू चा वर्ग अधिक दोन पी क्यू अधिक सहा क्यू अधिक सहा पी अधिक स्थिर संख्या शेवटी ठेवा, किंवा हे जरी ठेवलं असतं तरी चाललं असतं। अशा प्रकारे आपल्याला ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग विस्तार यानुसार त्याचं उत्तर आले पी वर्ग अधिक क्यू वर्ग अधिक दोन पी क्यू अधिक सहा क्यू अधिक सहा पी अधिक नऊ। यावर आधारित सराव संच 5.4 आहे पहा, तर 5.4 मध्ये दोन प्रश्न आहेत पुन्हा, की पहिल्या प्रश्नामध्ये विस्तार करा आणि दुसरा प्रश्न सरळ रूपावर आधारित आहे। प्रश्न क्रमांक 1 मध्ये आपण विस्तार करा पहिलं उदाहरण आहे, दोन पी अधिक क्यू अधिक पाच कंसाचा वर्ग। लक्षात घ्या नीट की प्रथम आपण सूत्र लिहू, ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग याचा विस्तार येतो, ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग अधिक दोन ए बी अधिक दोन बी सी अधिक दोन ए सी। आता फक्त ए बी सी च्या ऐवजी इथले पद टाका, ए च्या ऐवजी दोन पी, बी च्या ऐवजी क्यू आणि सी च्या ऐवजी पाच। आणि मग आता इथं म्हणत चला ए च्या ऐवजी किमती टाका दोन पी, पण इथं कंसाचा वर्ग करायला विसरू नका, अधिक क्यू चा वर्ग अधिक पाच चा वर्ग अधिक दोन गुणिले दोन पी गुणिले क्यू अधिक दोन गुणिले क्यू गुणिले पाच अधिक दोन गुणिले दोन पी गुणिले पाच। मग दोनचा वर्ग करा, चार पी वर्ग, दोनचा वर्ग चार, पीचा वर्ग पी वर्ग अधिक क्यूचा वर्ग अधिक पाचचा वर्ग येतो पंचवीस, अधिक इथं गुणाकार करा बी दुने चार पी क्यू, अधिक इथं गुणाकार करा पाच दुने दहा क्यू, अधिक इथं गुणाकार करा पाच दुने दहा दहा दुने वीस पी,
असं ठेवलं तरी चालेल किंवा मग स्थिर पद शेवटी घ्या. इथं विस्तार करावा लागेल आपल्याला, केलाय पाच हा क्यूचा वर्ग केलाय, सॉरी इथं हा क्यू आहे, नऊ नाही हा, हे लक्षात घ्या. या ठिकाणी क्यूचा वर्ग, मग चार पी वर्ग अधिक क्यूचा वर्ग, हे स्थिर पद शेवटी ठेवायचं असेल तर चार पी क्यू अधिक दहा क्यू अधिक वीस पी अधिक पंचवीस. अशा प्रकारे जो सराव संच या प्रकरणातला शेवटचा 5.4 प्रश्न क्रमांक एक विस्तार करा असा प्रश्न होता. पहिलं उदाहरण मी सोडून दिलं, इथं 2p अधिक क्यू अधिक 5 वर्ग विस्तार सूत्र लिहिलं, ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग अधिक 2ab अधिक 2bc अधिक 2ac. आणि मग ए च्या ऐवजी काय ठेवला, 2p, बी च्या ऐवजी क्यू आणि सी च्या ऐवजी 5. मग या ठिकाणी ए बी सी च्या ज्या किमती आता मी सांगितल्या त्या ठेवत चला, त्यानंतर त्याच्यावर क्रिया करा, स्थिर पद शेवटी ठेवा. शेवटी आपल्याला 2p अधिक क्यू अधिक 5 कंसाच्या वर्गाचा विस्तार हा मिळाला 4p वर्ग अधिक क्यू वर्ग अधिक 4p क्यू अधिक 10q अधिक 2p सॉरी 20p अधिक 25. ओके, तर दुसरं तिसरं याच पद्धतीने उदाहरण सोडवता येईल. चौथं उदाहरण मात्र आपल्याला घ्यावं लागेल यासाठी की या ठिकाणी वजाचे चिन्ह आले तर, आणि वजाचे चिन्ह आल्यानंतर मग काय करायचं पाहूया. प्रत्यक्ष उदाहरणच घेऊ. पहा चौथं उदाहरण असं दिलंय, 7m वजा 3n वजा 4k कंसाचा वर्ग. मग सुरुवात करताना आपण सूत्र लिहू, a अधिक b अधिक c कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्ग अधिक 2ab अधिक 2bc अधिक 2ac. आता या ठिकाणी मात्र आपल्याला चौकटी कंस करावा लागेल का, कारण ए म्हणजे या ठिकाणी 7m आहे, अधिक बी म्हणजे आता इथं किंमत बदलली वजा 3n लिहावं लागेल आपल्याला गोल कंसात, वजा 3n दिसतंय का बा, अधिक सी ची किंमत वजा 4k वजा 4k, आणि याला चौकटी कंस टाकल्या आपण. म्हणजे या ठिकाणी आता तुम्हाला हा 7m त्या बद्दल ए, ए बद्दल कोण येतोय 7m, बी च्या ऐवजी काय येतं वजा 3n आणि सी च्या ऐवजी काय या ठिकाणी वजा 4k. मग मी हे असं का केलं तर आपल्याला सूत्र वजाचं नाही, ए वजा बी वजा सी कंसाचा वर्गाचा विस्तार आहे का आपण, नाही, आपल्याकडे ए अधिक बी अधिक सी कंसाच्या वर्गाचा विस्तार आहे. मग आपल्याला त्याच्यामध्ये गणित मॉडिफाय करावं लागेल. रूपांतरित कसं केलं, ए म्हणजे 7m अधिक बी म्हणजे वजा 3n अधिक सी म्हणजे वजा 4n, आणि मग आता ए चा वर्ग म्हणजे 7m कंसाचा वर्ग अधिक बी चा वर्ग म्हणजे वजा 3n कंसाचा वर्ग अधिक सी म्हणजे वजा 4k कंसाचा वर्ग. ओके, अधिक 2 गुणिले पहिले पद ए 7m गुणिले दुसरे पद वजा 3n वजा 3n अधिक 2 गुणिले बी ची किंमत वजा 3n गुणिले सी ची किंमत वजा 4k वजा 4k अधिक 2 गुणिले ए म्हणजे 7m गुणिले सी म्हणजे वजा 4k. या ठिकाणी वजा चिन्ह आल्यामुळे विद्यार्थ्यांची चूक होऊ शकते, म्हणून चिन्हाच्या नियमाची या ठिकाणी काळजी घेणं आवश्यक आहे. 7चा वर्ग येतो 49, यमचा वर्ग यम वर्ग, कोणत्याही ऋण संख्येचा वर्ग हा धन असतो हे आपण पाहिलेलं आहे, आणि म्हणून अधिक
वजा तीन चा वर्ग ये तो नौ, यन वर्ग अधिक पुन्हा ऋण चार चा वर्ग धन 16 येईल, आणि म्हणून मग वजा चार के चा वर्ग येईल 16 के वर्ग। त्यानंतर अधिक 2 × 7, 7 × 2 = 14, आणि 14 × 3 42, 55 अधिक वजा वजा, त्याला जिथं चिन्ह वजा आहे त्याला आपण कंस ठेवू, म्हणजे तुमची जमलिंग होणार नाही। अधिक वजा वजा याचा गुणाकार करा, 3, 2 आणि 7 चा 42, यम आणि यन, यम यन। त्यानंतर या ठिकाणी सुद्धा आपल्याला वजा चार केला कंस टाकावा लागल, आणि मग वजा वजा अधिक आणि अधिक अधिक अधिक, बघा इथं पहा चिन्ह पहा, अधिक वजा वजा आणि परत पुन्हा वजा आहे, मग वजा वजा अधिक करा आणि अधिक 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 होईल, मग 4 × 2 = 8 आणि 8 × 3 = 24। एन के पुन्हा आता इथं अधिक वजा वजा, 4 × 8 आणि 8 × 7 = 56, यम के म्हणजेच 7m + 3n + 4k कंसाचा वर्ग विस्तार येईल 49m² अधिक 9n² अधिक 16k² वजा 42mn अधिक 24nk वजा 56mk किंवा के एम लिहिलं तरी चालेल। अशा प्रकारे आपल्याला ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग विस्तार या प्रकारे करता येईल। चिन्ह जरी वजा आले तरी त्याला ए अधिक बी अधिक सी या विस्तार सूत्राच्या स्वरूपात असं मांडून घ्यायचं, 7m अधिक कंसात वजा 3n अधिक कंसात वजा 4k आणि इथं राहिलं होतं माझं सॉरी कंसाचा वर्ग, चौकटी कंसाचा वर्ग करायचा, आणि मग त्याचा विस्तार आला 7m कंसाचा वर्ग अधिक वजा 3n कंसाचा वर्ग अधिक सी ची किंमत वजा 4k कंसाचा वर्ग अधिक 2 × ab, ab म्हणजे इथं 7m आणि वजा 3n चा गुणाकार आहे इथं पहा, अधिक 2 bc म्हणजे 2 × b ची किंमत वजा 3n आणि सी ची किंमत वजा 4 केली आपण इथं, अधिक 2 ac 2 × a ची किंमत 7m × c ची किंमत वजा 4 के, आणि मग गुणाकार करताना मात्र गुणाकार चुकू देऊ नका, चिन्ह नीट व्यवस्थित विचारात घ्या म्हणजे आपलं उत्तर बरोबर येईल। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे पहा, सरळ रूप द्या, प्रश्न क्रमांक 2 सरळ रूप द्या, पहिलंच उदाहरण घेऊ आपण अगोदर, पहिल्या उदाहरणात दिले पहा x − 2y अधिक 3 कंसाचा वर्ग अधिक x − 2y −3 कंसाचा वर्ग, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, हे अधिक सूत्र वापरून आपण याची मांडणी करू आता सरळ रूप देताना। पहा या ठिकाणी ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग आहे, मग याची मांडणी मी चौकटी कंस स्वतःशी करतो, ए म्हणजे इथे x आहे, अधिक बी म्हणजे −2y अधिक सी म्हणजे 3 चौकटी कंसाचा वर्ग अधिक, हे पण इथं वजा चिन्ह आल्यामुळं चौकटी कंसात मांडणी करू, ए म्हणजे x, बी म्हणजे 2y आणि सी म्हणजे −3 आणि मग चौकटी कंसाचा वर्ग। मग आता वर्ग विस्तारानुसार ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग म्हणजे x चा वर्ग अधिक वजा 2y कंसाचा वर्ग
अधिक 3 चा वर्ग अधिक 2 ए बी, ए म्हणजे एक्स आणि बी म्हणजे वजा 2 वाय, अधिक 2 बी सी, बी म्हणजे वजा 2 वाय आणि सी म्हणजे 3, अधिक 2 ए सी, ए म्हणजे एक्स आणि सी म्हणजे 3, म्हणजे या पहिल्या चौकटी कंसाचा विस्तार हा आला. अधिकचं चिन्ह आहे, पुढचं कंसात टाकायची आवश्यकता नाही. पुन्हा याचा विस्तार करू आपण. ए चा वर्ग, एक्स चा वर्ग, बी चा वर्ग म्हणजे 2 वाय चा वर्ग, अधिक वजा 3 चा वर्ग, अधिक 2 ए बी, 2 गुणिले ए म्हणजे एक्स, बी म्हणजे 2 वाय, अधिक 2 बी सी, बी सी, बी म्हणजे 2 वाय गुणिले वजा 3, अधिक ए सी, 2 ए सी, 2 गुणिले ए म्हणजे एक्स आणि सी म्हणजे वजा 3. अशा प्रकारे आपण दोन्ही कंसाला ए अधिक बी अधिक सी कंसाच्या वर्गाचा विस्तार वापरलाय. मग आता इथे पहा, एक्स वर्ग कोणत्याही ऋण संख्येचा वर्ग धन येतो, म्हणजे अधिक 4 वाय वर्ग अधिक 3 चा वर्ग 9 अधिक वजा वजा 2 दुने 4 एक्स वाय अधिक वजा वजा 3 दुने 6 6 दुने 12 वाय अधिक 3 दुने 6 एक्स अधिक एक्स वर्ग अधिक 2 वाय वर्ग. आता या ठिकाणी कंस करायला पाहिजे पहा, कारण बी चा वर्ग आहे म्हणजे 2 चा म्हणजे वर्ग 4 वाय वर्ग. आता ऋण संख्येचा वर्ग धन म्हणजे 9 येईल, अधिक 9 अधिक 9, त्यानंतर अधिक अधिक 2 दुने 4 एक्स वाय 4 एक्स वाय, अधिक वजा वजा 3 दुने 6 6 दुने 12 वाय 12 वाय, अधिक वजा वजा 3 दुने 6 एक्स. आणि मग आता सारखे पद पण चिन्ह भिन्न असलेले पद आपण कॅन्सल करू, अधिक 6 एक्स आणि वजा 6 एक्स कट होईल. त्यानंतर अजून काही कॅन्सल होऊ शकतं का? वजा 4 एक्स वाय आणि अधिक 4 एक्स वाय पुन्हा कट होतील पहा. ओके, आणि आता राहिलेली आपण त्याच्यावर क्रिया करू, एक्स वर्ग ने एक्स वर्ग 2 एक्स वर्ग होईल, अधिक 4 वाय वर्ग 4 वाय वर्ग 8 वाय वर्ग झाले, 9 आणि 9 9 9 18, वजा 12 वाय 24 वाय. तर आपल्याला या ठिकाणी सरळ रूप देताना उत्तरामध्ये पहा, 2 एक्स वर्ग अधिक 8 वाय वर्ग अधिक 18 वजा 24 वाय, सरळ रूप दिल्यानंतर आपल्याला हे फायनल आन्सर मिळालं. म्हणजे या ठिकाणी वजा चिन्ह आल्यामुळं इथे पद काय झालेत, भिन्न चिन्ह आल्यामुळं कॅन्सल झालेत आणि शेवटी हे आपल्याला उत्तर मिळालं. तर अशा प्रकारे 5वं प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. पुढील तासाला आपण 6व्या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी आपण थांबू.